गत 24 तासात जिल्ह्यात 7 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून 458 जण नव्याने पॉझिटिव्ह आले तर 548 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तींमध्ये यवतमाळ येथील 58, 90, 67, 68 आणि 62 वर्ष पुरुष आणि 62 आणि 68 वर्ष महिलेचा समावेश आहे. तसेच आज पॉझिटिव्ह आलेल्या 458 जणांमध्ये 312 पुरुष आणि 146 महिला आहेत. यात यवतमाळातील 178, उमरखेड 64, पुसद 57, दिग्रस 32, दारव्हा 25, बाबुळगाव 20, नेर 19, आर्णी 15, महागाव 15, पांढरकवडा 12, वणी 7, राळेगाव 5, कळंब 4, घाटंजी 3 आणि इतर शहरातील 2 रुग्ण आहेत. शुक्रवारी एकूण 4,892 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 458 जण नव्याने पॉझिटिव्ह तर 4,434 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2,427 ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह असून रुग्णालयात भरती 1,318 आणि गृह विलगीकरणात 1,109 रुग्णांचा समावेश आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 26,733 झाली आहे. 24 तासात 548 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 23,703 आहे. तर जिल्ह्यात एकूण 603 मृत्यूची नोंद आहे.